आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। धनगरवाडी हद्दीतील विघ्नहर कारखाना फाटा येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोहटा देवी मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम सह चांदीचा मुखवटा, हार्डवेअर दुकानातील मोटारी, दुचाकी आणि इतर साहित्य चोरून नेल्याची घटना दिनांक 29 जून रोजी घडली आहे, अशी माहिती मोहटा देवी मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र खिलारी आणि सरपंच महेश शेळके यांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 29 सकाळी मंदिराचे पुजारी मंदिर उघडून आत गेले असता मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील 6 ते 7 हजारांची रक्कम मोहटा देवीचा 21 तोळ्यांचा मुखवटा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले। तसेच त्या परिसरातील गणेश पारवे यांच्या मालकीचे विघ्नहर हार्डवेअर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानातील सुमारे 40 हजार किमतीचे 2 टिल्लू मोटारी, कटिंग मशीन, कटर मशीन, 2 हॅमर मशीन, कायच्या पाहणे, पकडी, इतर साहित्य, कागदपत्रे चोरून नेली। शेजारील गणेश हिंगे यांच्या मालकीचे आदिशक्ती किराणा स्टोअर्स मागे घरासमोर 4 दुचाकी उभ्या होत्या। त्यातील हिंगे यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर MH14AD903 चोरून नेली। बोराडे यांचे शिवनरी मेडिकल फोडण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर धनगरवाडी येथील विघ्नहर कारखाना फाटा हा परिसर 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत यात असल्याने तक्रार कोणाकडे करायचे हा प्रश्न नागरिकांना पडला। नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी घटनास्थळी आले असता ही हद्द आमची नसून जुन्नरची आहे। नंतर जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव हे घटनास्थळी आले असता मंदिरावरती शिलाकोणात धनगरवाडी असे नाव लिहिले होते। जाधव यांनी नारायणगावच्या हद्दीतील घटना आहे तर काही भाग ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत आहे, त्यामुळे गणेश हिंगे यांनी ओतूर पोलिसांना दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली। मंदिर पदाधिकारी यांनी नारायणगाव पोलिसांकडे तक्रार दिली आहे। या घटनेसंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्याशी संपर्क करून हद्दीच्या वादासंदर्भात माहिती दिली असता जवळे यांनी धनगरवाडी येथे भेट देऊन चोरीच्या ठिकाणाची पाहणी करून हद्दीच्या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या चर्चा करून धनगरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत विघ्नहर कारखाना फाटा चौक परिसर हा येत असल्याने नारायणगाव पोलीस स्टेशनला जोडण्याचा प्रयत्न करून नागरिकांना हद्दीवरून त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जावळे यांनी सांगितले। सरपंच महेश शेळके यांनी विघ्नहर कारखाना फाटा चौकात लवकरच सुरक्षिततेच्या दृष्टीने CCTV कॅमेरा बसवणार असून ग्रामसुरक्षा दल तयार करणार असल्याची माहिती दिली। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी अतुल काकरिया, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।